नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिंगाड्याच्या पिठाची भजी करणार आहोत. त्यामध्ये मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे चाळून. आपल्या अंदाजाने घ्यायचं कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची. कोथिंबीर पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तरच कोथिंबीर घ्यायची, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. त्यामध्ये अंदाजाने आपल्या चवीच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. थोडंसं अख्खा जिरा टाकायचं आहे. थोडा अख्खा जिरा टाकायचा. आणि माझ्याकडे हे उकडलेले बटाटे आहेत, हे मी किसून टाकणार आहे. कच्चे पण तुम्ही टाकू शकता. आलू बटाटे असे किसून घालायचे आहेत आपल्याला. कच्चे बटाटे घेतले तरीही चालतात. यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. जास्त घालायचं नाही आहे कारण बटाट्यांचं पण पाणी सुटणार आहे. आता हे पीठ मी छान एकजीव केलं आहे. हे असं आपल्याला इतपत पातळ करायचं आहे. आणि आता आपल्याला हाताच्या साह्याने छोटे छोटे भजीच्या आकाराचे असे, मी आधीपासून तेल गरम करायला ठेवलं होतं, हे असे आपण छोटी छोटी भजी घालणार आहोत. भजी खूप छान लागते उपवासाला. आणि आंबट गोड चटणीबरोबर आपण ही सर्व करणार आहोत. ही भजी खूपच छान लागतात. याच्यामध्ये बटाटे आणखी नसतील तर अजून जास्त छान लागतात. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता. आणि कोथिंबीर पूर्ण ऑप्शनल आहे. भजी आपण अशी पलटून घेत आहोत, तळत आहोत. याला छानपैकी अशी सोडवून घ्यायची. छान लागतात. कोथिंबीर पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत म्हणजे तुम्हाला उपवासात चालत असेल तरच तुम्ही कोथिंबीर घाला, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. आणि भजी खायचं मन झालं उपवासात की ही भजी फार उत्तम पर्याय आहे. आपल्या शिंगाड्याच्या पिठाची भजी तयार आहे. त्याच्याबरोबर ही मी हिरवी चटणी आणि गोड चटणी, आंबट गोड चटणी आहे ही खजुराची तयार केली आहे. त्याच्याबरोबर भजी खूप छान लागते आणि खूप म्हणजे मजा येते उपवासामध्ये खायला. कोणाला कळतही नाही ही उपवासाची भजी आहे. खूपच सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.